ज्येष्ठ अभिनेत्री दिग्दर्शिका आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगानं आजारी होत्या. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव आज यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अनेक मान्यवरांनी तिथे येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. नाट्य आणि टी व्ही क्षेत्रातल्या मान्यवरांनी स्मिता तळवलकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आपली श्रद्धांजली त्यांना वाहिली आणि आता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीस मिनटं आम्ही एकमेकींचे हातात हात घेऊन होतो. ज्या स्मिताला मी 88 साली बघितली त्या स्मिताला या स्थितीत बघावं लागलं हे माझं दुर्भाग्य आहे. आणि तिला आज माझ्यासारख्या 75 वर्षाच्या बाईला श्रद्धांजली वाहावी लागते हे किती दुःख आहे. जी असलेली बाई मी आयुष्यात पाहिली नव्हती, म्हणजे मी आईसारखं मानायचो तिला. ती मला ममाज बॉय म्हणायची काय. आणि आमचं खूप छान वेगळं नातं होतं. कायम तिला असं नाही बघवत आणि नुसतं कामाच्या व्यतिरिक्त नाही, कलाकार म्हणून नाही, माणूस म्हणून खूप छान होती. सगळ्यांना सतत पुढे घेऊन जाणारी होती. की माझ्या युनिटमधल्या एकाही माणसाने उपाशी राहता कामा नये, एकाही माणसाला त्रास होता कामा नये म्हणून सतत धडपडणारी होती. आणि प्रचंड विल पॉवर होती, प्रचंड एनर्जी होती. गेले 3-4 वर्षापासून तिला कॅन्सरचा त्रास होतो हे तिला माहीत असताना तिचं प्लॅनिंग सुरू होतं की काय कसं करायचं, पुढे काय करायचं, हे सगळं तिच्या डोक्यात होतं, चालू होतं. आणि त्याच्यातही ती उठून उभी राहत होती, केमोथेरपी घेत होती, त्याच्यातनंही त्रास होत असताना कामं करत होती आणि आम्हाला कामं करायची एनर्जी देत होती, सतत एनर्जी देत होती. ती नवी ओळख दिली पण माझ्यासाठी माझी अवंतिका ती होती. ती खूप मोठं प्रेरणास्रोत होती आणि पॉझिटिव्हिटी आणि माणसांना सकारात्मक ऊर्जा देणं हे तिच्या व्यक्तिमत्वातच होतं. तिच्याकडे पाहूनच असं वाटायचं की किती उत्फुल्ल आणि देणारं व्यक्तिमत्व आहे. एक माणूस म्हणून, एक अभिनेत्री म्हणून तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले, अजून शिकते आहे आणि शिकत राहील. काही करणं शक्य आहे ते सगळं करण्याची तिची सतत धडपड असायची. मग ते माणसांसाठी असो, कलेच्या प्रांतामध्ये असो, किंवा मुलं घडवण्यासाठी असो, संस्कार करण्यासाठी असो. त्यातूनच अकॅडमी सुरू केली. तिथं उत्तम प्रोड्युसर होती. काय बोलायचं, जुन्या आठवणी मनात दाटून आल्या. ज्यावेळेला आम्ही गजरा करत होतो, स्मिता टावेला न्यूज रीडर होती, तिने पहिल्यांदा गजरात माझ्याबरोबर काम केलं आणि एका चित्रपटात आम्ही दोघींनी बरोबर काम केलं. त्यानंतर ती पुढे जात राहिली. मला माझ्या काही शारीरिक व्यथांमुळे मला थांबावं लागलं, पण तिच्यासारखे चतुरस्र गुणी अभिनेत्री, दिग्दर्शिका, कथांचे जे तिचे विषय जे होते चित्रपटाचे, अप्रतिम वाटेल. त्या विषयावर तिने कॉम्प्रोमाइज केलं नाही. उत्तम दिग्दर्शिका, उत्तम चित्रपट निर्माती. आणि झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.